संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत परियोजनेअंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हे अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत कामोठे खांदा कॉलनी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले. बाबा हरदेव सिंहजी यांनी आपल्या कार्यकाळात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबविले. यामध्ये स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहे. त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून या वर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत कामोठे येथील शंकर मंदिर तलाव, खांदेश्वर शिव मंदिर तलाव येथील साफसफाई करण्यात आली. हा कार्यक्रम संत निरंकारी मंडळाच्या खांदा कॉलनी या ब्रांचमधील संत निरंकारी मिशनने गणवेशधारी सेवादल व अनुयायी मिळून 350 जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, भाजप कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, भीमराव पोवार, गणेश पाटील, सत्यप्रकाश पाटील, संतोष चंदने, माणिक धर्माधिकारी, निलेश म्हात्रे, विलास कडू, बापू भोसले, बंडू श्रीराम, संजय राऊत, पंढरीनाथ खानावकर, विलास कडू, वसंत गुंड, राजेश धुळप, श्रीकांत शिवणकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा आणि जे परिश्रम आपण सगळे मिळून करता त्या परिश्रमाचं एक नंदनवन फुलताना बघण्याचा आनंद आपण सारी मंडळी मिळून घेत आहे. आपल्या सर्वांच्या आदरणीय अशा जगतमाता सुभिक्षा सविंदर हरदेवसिंगजी महाराज यांच्या कल्पनेतून आलेला हा प्रोजेक्ट अमृत, या अमृत प्रोजेक्टमधून सर्व एकाच वेळेला देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे जलस्रोत आहेत त्या जलस्रोतांचं अमृत सरोवरामध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या महात्मांना अशा पद्धतीच्या या अभियानामध्ये त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दल त्यांनी सतत त्यांचा आभार मानलेला आहे. आज कुठलीही महापालिका घ्या, कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही मोठा अशा पद्धतीची संस्था घ्या, ती जे काम करू शकणार नाही, पगार देऊन जे काम होणार नाही, ते काम आपल्या निरंकारी संत समागमच्या एका मोठ्या कार्यक्रमातून कामातून होत आहे, सेवेतून होत आहे. मी आता कामोठ्यातून आलो. कामोठ्याच्या शंकर मंदिराच्या परिसरातला जो तलाव आहे तो बदलून गेलाय आणि तसंच मी आता या ठिकाणी पाहतोय आपल्या सर्वांच्या सेवेतून हाही तलाव याचं स्वरूप बदलून जाणार आहे आणि मला खात्री आहे इथं आमचे एकनाथदादा गायकवाड, भीमरावजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दररोज सकाळी इथे फेरी मारायला ते या ठिकाणी असतात. आपल्यापैकी अनेक जण सकाळी या ठिकाणी असतात, तलावाला प्रदक्षिणा घालतात. तेव्हा आता नंतर कचरा या ठिकाणी होणार नाही, लोक करणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे नियोजन होईल. अनेक चांगली कार्य, रक्तदान शिबिर असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीची चांगली कार्य संत निरंकारी संत समागमच्या माध्यमातून सातत्यानं होत राहिलेली आहेत, वर्षानुवर्ष पाहिलेली आहे. बाबा हरदेवसिंगजी महाराज सद्गुरू यांचे पाय आपल्या या खारघरच्या भूमीला म्हणजे पनवेलच्या भूमीला लागलेले आहेत, त्यांचा आशीर्वाद या भूमीला मिळालेला आहे, त्याच्यातून ही कार्य सगळी उभी राहत आहे. हे सर्व महात्मा मुखीजी वेगवेगळ्या शहरातले आहेत, या सगळ्यांचा आशीर्वाद हा त्यांचे सेवा आपल्या सर्वांचं सहकार्य हे सगळं या भूमीला सतत प्रेरणा देत राहतं, कामाची प्रेरणा देत राहतं. तीच प्रेरणा आज तुमच्या सगळ्यांच्या मधून आम्हा सगळ्यांना राजकीय प्रवाहात काम करणाऱ्या लोकांना मिळते. मी या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.